नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती भाग 3 मधील धोंडा हा जो पाठ आपण मागच्या वेळेला पाहिला, त्या पाठातील भाषाभ्यास व व्याकरण हा भाग आज आपण पाहणार आहोत. मागील भागात आपण धोंडा हा पाठ पाहिला. त्या पाठामधला मुलगा राजू हा खोडकर पण जिज्ञासवृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगड धोंडे गोळा करण्याची आवड आहे. आणि एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड सापडतो. त्या दगडाबद्दलची त्याची उत्सुकता, कुतूहल आणि त्याला केलेलं सहकार्य त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी, शास्त्रज्ञांनी आणि त्या दगडाबद्दल जो शोध लागला त्याबद्दलची काल्पनिक कथा, विज्ञान कथा आपण ह्या पाठामध्ये मागच्या वेळेला पाहिलेली आहे. आज या पाठातील व्याकरणाचा भाग आपण पाहणार आहोत. प्रथम आपण पाठातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया. अनेक वाक्प्रचार ह्या पाठामध्ये आले होते. पहिला वाक्प्रचार त्यातला आहे भंडावून सोडणे. राजू असे वेगवेगळे प्रश्न विचारून सर्वांना भंडावून सोडतो. आठवते ना आपण शिकलो मागच्या वेळेला, भंडावून सोडणे म्हणजे हैराण करणे, रमणे म्हणजे गुंतणे किंवा गुंग होणे, धास्तावणे म्हणजे घाबरणे, भ्रम असणे म्हणजे भास होणे, अर्थबोध होणे, अर्थबोध न होणे सॉरी, हे काही न समजणे, नजर चुकवणे म्हणजे पाहायचे टाळणे, आषाढभूत नजरेने पाहणे म्हणजे केविलवाने होणे, कुतूहल जागृत होणे म्हणजे उत्सुकता निर्माण होणे, ओढले जाणे म्हणजे आकर्षित होणे, गांगरणे म्हणजे गोंधळणे किंवा बावरणे, तर्क करणे म्हणजे अंदाज लावणे, शहारणे म्हणजे अंगावर काटा येणे. अंमल चढणे म्हणजे अधीन होणे, हृदय धडधडणे म्हणजे घाबरणे, घालमेल होणे म्हणजे मन अस्वस्थ होणे किंवा हळहळ वाटणे, ठाम निश्चय करणे म्हणजे पक्का निर्धार करणे, पाठिंबा मिळणे म्हणजे आधार मिळणे किंवा सहकार्य मिळणे, कटाक्ष टाकणे म्हणजे विशिष्ट गोष्टीकडे सहेतुक पाहणे, लुप्त होणे म्हणजे गायब होणे किंवा नाहीसे होणे, चरकणे म्हणजे धक्का बसून घाबरणे, पाठपुरावा करणे म्हणजे सतत मागोवा घेणे, गिळंकृत करणे म्हणजे गिळणे किंवा खाणे, उदरनिर्वाह होणे म्हणजे पोट भरणे, उच्चाटन करणे म्हणजे पूर्ण आपण म्हणतो ना नायनाट करणे किंवा नष्ट करणे, उखडून टाकणे, आणि नायनाट करणे म्हणजे नाश करणे आणि किंवा नष्ट करणे. तर हे ह्या पाठातील वाक्प्रचार होते. आता आपण ह्या पाठातील इतर व्याकरणाचा भाग जसे लिंग बदला, वचन बदला, म्हणी ओळखा हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. Bye.
आता आपण व्याकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे तुमच्या पुस्तकातील शुद्ध लेखनाचे नियम. बाळांनो, आत्ताच्या प्रश्नात तुम्ही एक प्रश्न पाहिला होता की योग्य शब्द, अचूक शब्द निवडून लिहा. फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये दिलं होतं विशिष्ट. मग विशिष्ट शब्द तीन प्रकारे होता, तर काहीमध्ये ऱ्हस्व चुकीचा होता, दीर्घ चुकीचा होता, बरोबर ना? आणि त्यातला योग्य शब्द आपण लिहिला. कुतूहल एक शब्द होता, नैसर्गिक शब्द होता. तर त्या शब्दामध्ये काय होतं की ऱ्हस्व दीर्घ हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कळलं ना तुम्हाला? तर असेच काही शुद्ध लेखन म्हणजेच काय, तर आपले मराठीतील जे लेखन आहे ते काही नियमांनी निश्चित केलेलं आहे. वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, बोलणारे असे आपण सर्व आपल्या मराठी भाषेचा उपयोग करत असतो, बरोबर ना बाळांनो? आणि आपण आपल्या मनातील आशय, विचार, कल्पना, भावना अगदी अचूक लिहून व्यक्त करत असतो. मग त्यासाठी त्यामध्ये वस्तुनिष्ठ रीतीने समानता असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपल्या लेखनासाठी काही नियम तयार करण्यात आलेले आहेत, त्यांना लेखनविषयक नियमावली किंवा शुद्ध लेखन असे म्हणतात. लेखनविषयक नियमावली एवढ्या मोठ्या शब्दप्रयोगाऐवजी शुद्ध लेखन असे सुद्धा म्हणतात. खरं बघितलं तर बाळांनो, शुद्धलेखन हा व्याकरणचाच भाग आहे, हा वेगळा विषय नाही. आपण लिहितो ते त्या शुद्ध स्वरूप, त्या शब्दाचं शुद्ध स्वरूप आहे का की अशुद्ध रूप कोणतं त्याचं, हे भाषेच्या काही नियमांनी ठरवण्यात आलेलं आहे. आणि हे नियम हाच हा व्याकरणाचा विषय, म्हणजे व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्ध लेखन. ही दुसरी व्याख्या शुद्ध लेखनाची.
मग शुद्ध लेखन विषयक नियमात भाषेच्या लिहिण्याबाबतचा विचार न करता भाषेतील ऱ्हस्व, लेखनातील ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार यांचा विचार केला जातो. आता हे शुद्ध लेखन विषयक नियम कायम राहू शकत नाहीत, कारण काळाप्रमाणे भाषा बदलते आणि भाषा प्रवाही आहे. तुम्हाला माहिती आहे स्थळाप्रमाणे गावाप्रमाणे भाषा बदलते की नाही, आपल्या गावची भाषा वेगळी असते आणि त्यामुळे कालांतराने भाषेत बदल होत जाणार म्हणजे शुद्धलेखनाचे नियमही बदलणं साहजिकच आहे. आणि यास अनुसरून पूर्वीच्या लेखन पद्धतीमध्ये आणि आताच्या लेखन पद्धतीमध्ये पुष्कळ फरक आहे. पूर्वीच्या लेखन पद्धती छापूल मजकुरामध्ये अक्षराच्या वर अनुस्वार देण्याची पद्धत होती, प्रत्येक अक्षराच्या मात्रेवर, अक्षरावर वगैरे. आता त्यात बदल झाला आहे आणि त्यामुळे हे लेखनविषयक जे बदल झालेले नियम जे आहेत ते नियम तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहेत. मग आता हे जे लेखनविषयक नियम जे आहेत त्या नियमांचे चार भाग केलेले आहेत. किती भाग केलेले आहे? चार भाग. कोणकोणते पाहूया आपण? तर अनुस्वार कुठे द्यावा, त्यानंतर शब्दांच्या शेवटी येणारे इकार, उकार केव्हा ऱ्हस्व असतात केव्हा दीर्घ असतात ते लिहायचं, त्यानंतर उपांत्य अक्षरातील इकार व उकार कसा लिहावा, उपांत्य अक्षर म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर, त्यानंतर काही इतर नियम. तर हे सर्व नियम आता तुमच्या अभ्यासक्रमात नाही आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकच नियम आहे, तो म्हणजे तिसरा नियम. कुठला नियम आहे? तिसरा नियम, की उपांत्य अक्षरातील इकार व उकार कसा लिहावा. तर त्याबाबतचे नियम आपण पाहूया. शुद्धलेखनाचा पहिला नियम, आता इथे मी काही शब्द दिलेत ते वाचा. बघा शब्द काय आहेत? पितो, महिमा, खजिना, पादुका, झोपवितो, गरिबी, बिया, लिली, पहिली, पुरी, चुका, बाहुली आणि वनिता. ह्या शब्दांचं तुम्ही नीट निरीक्षण करा. तर मी अजून काही त्यातलेच काही शब्द खाली बघा घेतलेत. पितो एक शब्द घेतला आहे, महिमा घेतला आहे, गरिबी आणि पुरी. यांच्यात तुम्हाला काय दिसतं आहे जरा वेगळं पहा बरं. यांच्यातला प्रत्येक शेवटचं अक्षर आणि त्याच्या आधीचं अक्षर नीट पाहिलं तुम्हाला असं दिसेल, शेवटचं अक्षर जे आहे ना त्या अक्षराला प्रत्येक ठिकाणी बघा, इथे तो, मा, बी आणि री, तर प्रत्येक शेवटच्या अक्षराला प्रत्येक शब्दात काना, मात्रा, वेलांटी, उकार अशी बाराखडी जी आपली आहे ना, तर बाराखडीतली दीर्घस्वरातली चिन्ह लागलेली आहेत. तर बाराखडी तुम्हाला माहिती आहे, अ आ ई उ ऊ ए ए ओ औ अम आ यांना स्वर म्हणतो आपण, आणि क थे ज्ञपर्यंत व्यंजनं आहेत. आणि हे व्यंजनं जे आहेत ते अर्थपूर्ण शब्द ना अक्षर होत नाही, त्याने नुसतं आपण क म्हटलं तर क अधिक अ मग क, क अधिक आ की का, म्हणजे बाराखडीतले जे स्वर आहेत ते म्हणजे आपण मिळवल्यानंतरच पूर्ण अर्थाचं एक अक्षर तयार होतं, बरोबर ना. इथे तोमध्ये काय लागलेलं? मात्रा आहे. मामध्ये इथे त्यानंतर काना दिला आहे, इथे वेलांटी आहे, दुसरी वेलांटी किंवा उकार, उकारचा एखादा शब्द याच्यामध्ये नाही आहे. तर असे हे सगळे दीर्घस्वरांत जी चिन्ह आहेत ती या ठिकाणी लागलेली आहेत शेवटच्या शब्दाला. आणि त्याच्या आधीचं अक्षर बघा, मग उपांत्य अक्षर, शेवटच्याच्या आधीचं उपांत्य अक्षर त्या ठिकाणी बघा. ही पुरीचं पू बघा ऱ्हस्व आहे, री ऱ्हस्व आहे, महिमामध्ये ही ऱ्हस्व आहे, पितो म्हणजे पी ऱ्हस्व आहे, बरोबर. म्हणजे यांचे उपांत्य अक्षराचे जे इकार उकार आहेत ते ऱ्हस्व आहेत. मग हाच एक शुद्ध लेखनाचा पहिला एक नियम आहे, शब्दातील शेवटचं अक्षर जे आहे ते दीर्घस्वरात असेल, म्हणजे काना, मेत्रा, वेलांटी जी आहे ती दीर्घस्वरात असेल बाराखडीमधील, तर मी वेलांटी दुसरी वेलांटी, मात्रा असेल दुसरा मात्रा, त्यानंतर उकार दुसरा उकार, ही जी असतील तर त्या आधीचा उपांत्य अक्षर जे आहे त्याचा इकार व उकार हा ऱ्हस्व लिहितात. फक्त याला अपवाद आहे, जेव्हा एखाद्या अक्षब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा सामान्य रूपातील नामाचे उपांत्य अक्षर ऱ्हस्व होत नाही. म्हणजे आता पालीला, पालीला ला हा हे काय आहे? प्रत्यय आहे. सलानाते सलाते म्हणतो ना आपण, तो प्रत्यय आहे. आणि त्यामुळे तिथे ली जो आहे इथे आपण नियमात ऱ्हस्व होणार म्हटलं ना, पण हा प्रत्यय असल्यामुळे हा दीर्घच राहणार, ऱ्हस्व होणार नाही. हे पालीला तुम्ही ली दुसरा पहिला केलं तर चुकीचं आहे. तसंच बहिणीला, ला हे प्रत्यय आहे त्यामुळे हा नी दुसराच राहणार,
ऱ्हस्व होणार नाही, हा अपवाद आहे. म्हणजे प्रत्यय असेल तर मात्र तो ऱ्हस्व होणार नाही, उपांत्य अक्षराचं ऱ्हस्व होणार नाही. आता हा जो शुद्ध लेखनाचा आपण पहिला नियम पाहिला, इथे वरती बघा एक अक्षर मी दिलेलं आहे, शब्द गरीबी हा दीर्घ असल्यामुळे त्याच्या आधीचं उपांत्य अक्षर ऱ्हस्व आहे. ठीक आहे, आता त्यावर आधारित मी तुम्हाला काही चित्रं दिली आहेत, त्या चित्रांची नावं लिहायची आहेत. या चारही चित्रांची नावं ही आताच्या नियमाला अनुसरून आहेत. बघा पहिलं काय, शिडी, बरोबर ना, डी दुसरा असल्यामुळे त्याच्या आधीचं अक्षर शी हे कसं आहे, पहिला शी आहे म्हणजे ऱ्हस्व आहे. चिकू, बघा कू दीर्घ आहे त्यामुळे ची ऱ्हस्व आला. शिट्टी, दोन्ही अक्षरं बघा टी दीर्घ असल्यामुळे शी शब्द ऱ्हस्व आलेला आहे. विळी, विळी असते ना कोबरं किसायची वगैरे, इळी दुसरं इळी आहे म्हणजे दीर्घ असल्यामुळे वी ऱ्हस्व आहे. आता आपण दुसरा नियम पाहूया, आपल्याच पुस्तकातील दुसरा नियम. आता इथेही मी काही तुम्हाला शब्द दिले आहेत, बघा प्रत्येक शब्द नीट बघा. पाऊण, पाऊस, खरीप, बहीण, जमीन, मूल, रूळ, फूल, कठीण, देऊन, गरीब, सामायिक आणि माणूस. सगळ्यांचं शेवटचं अक्षर पहा, शेवटचं अक्षर आणि त्याच्या आधीचं अक्षर नीट निरीक्षण करा. शेवटच्या अक्षराला काही काना मात्रा वेलांटी नाही आहे, आणि उपांत अक्षर जे आहे ना तो प्रत्येक ठिकाणी दीर्घ आहे. बघा त्याचा उकार इकार मात्रा वगैरे काही शब्द मी ते घेतलेत, बघा पाऊण, खरीप, मूल आणि सामायिक. प्रत्येकाचं शेवटचं अक्षर जे आहे शेवटच्या अक्षराला काना मात्रा काहीच नाही आहे, बरोबर ना. आणि शेवटून दुसरं म्हणजे जे उपांत्य जे अक्षर आहे त्यांचे सगळ्यांचे इकार उकार बघा दीर्घ आहे, दिसते तुम्हाला. सामायिकमध्ये बघा दुसरी ई आहे, मूलमध्ये दुसरा मू आहे, खरी परी दुसरी आहे, पाऊण नच्या आधीचा ऊ हा दुसरा ऊ आहे. मग हा झाला आपला शुद्ध लेखनाचा दुसरा नियम. आपल्या पाठामध्ये हा नियम आहे. काय नियम आहे, जेव्हा मराठी शब्दातील शेवटच्या अक्षरात काना मात्रा वेलांटी उकार दर्शवलेले नसतात तेव्हा शेवटून दुसऱ्या म्हणजे उपांत्य अक्षरातील इकार उकार हे दीर्घ लिहावे. कसे लिहायचे, दीर्घ. पण त्यालासुद्धा अपवाद आहे. काय अपवाद आहे बघा, लक्षात ठेवा, म्हटलं आहे की तत्सम शब्द जे असतात आपले म्हणजे संस्कृतमधून आलेले शब्द, से ज्या तसे आलेले शब्द आपण पुढे शिकणार आहोत, त्यांच्यामध्ये शेवटून दुसऱ्या म्हणजे उपांत्य अक्षरातील इकार उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणेच ठेवायचे आहेत ऱ्हस्व. उदाहरणार्थ आता शब्द तुम्हाला मी काही शब्द दिले आहेत, बघा संस्कृतमध्ये जसेच्या तसे आहेत त्याप्रमाणेच ठेवायचे आहेत. त्यांचं शेवटचं अक्षर हे काना मात्रा जरी नसलं म्हणून आपण नियमाप्रमाणे दीर्घ करायचं म्हटलं दीर्घ करायचं नाही. तर नुपूरमध्ये बघा र असा असला तरी हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे त्यामुळे त्याच्या आधीचा पू हा ऱ्हस्वच आहे. चतुरमध्ये पण बघा तू ऱ्हस्व आहे, सी ऱ्हस्व मानसिकमध्ये, गुणमध्ये गु हा शब्द अक्षर ऱ्हस्व आहे, मंदिर दी ऱ्हस्व आहे, कुसुममध्ये सुरस्व आहे, तरुणमध्ये रू दीर्घ आहे. ठीक आहे, प्रियमध्ये प्री ऱ्हस्व आहे. म्हणजे संस्कृतमधून आलेले जसे जसे शब्द आहेत त्यांच्यामध्ये मात्र काय करायचं नाही, या उपांत्य अक्षराचा उकार आणि जो आहे तो ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्वच ठेवायचा आहे, दीर्घ ज्यामध्ये असेल तिथे दीर्घ ठेवायचा आहे. आता ह्या नियमाप्रमाणे तुम्हाला मी काही चित्रं दिली आहेत, पहा शब्द पण दिले आहे मी त्यासाठी तुम्हाला. पाऊस शब्द बघा ऊ ऱ्हस्व आहे, स हा जो आहे काना मात्र नसलेला असल्यामुळे अक्षर ऊ हा दीर्घ आहे. इथे मी चित्र दिली आहेत त्यांची नावं ह्या नियमाला अनुसरून आहेत. पहा चित्र काय, पहिलं बघा लसूण, बघा लसूणचा न काना मात्र नसलेलं अक्षर असल्यामुळे उपांत्य अक्षर दीर्घ आहे. पहा हरीण, हरी दीर्घ आहे. गुळ, गु दीर्घ आहे. पहा पाऊल, ऊ दीर्घ आहे. ऊस, स असल्यामुळे ऊ हे अक्षर दीर्घ आहे. आणि विहीर, र अक्षराला काना मात्र काही नसल्यामुळे ही अक्षर दीर्घ आहे. समजले तुम्हाला हे दोन्ही नियम शुद्ध लेखनाचे, हे दोन्ही नियम आपल्या दोन पाठामध्ये आहे. एक नियम जो आहे आपण वदने कवळे घेत आहे या पाठातला पहिला नियम, आणि हा दुसरा नियम जो 19वा पाठ धोंडामधील आहे, दोन्ही नियम मी यामध्ये एकत्र घेतलेले आहेत. पुढे आपण पाहणार आहोत शब्दसिद्धी, हाही तुमच्या ह्या धोंडा ह्या पाठातीलच भाग आहे शब्दसिद्धी.
मुलांनो, आपल्या भाषेतील शब्दसंपत्ती भरपूर आहे. आपण आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतो, शब्दाच्या रूपाने बोलतो आपण, बरोबर ना? आणि तीच आपली, ज्या भाषेमध्ये आपण बोलतो, ती आपली मराठी भाषा, मूळ मराठी भाषा. आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या साह्याने करतो. प्रथम लहान मुलं फारच थोडे शब्द वापरतात, नाही का? नेमके शब्द बोलतात, म्हणजे सुरुवातीला शब्द थोडे असतात, पण तेवढ्या शब्दांनी भाषा पूर्ण होते का? नाही. म्हणून आपण नवनवीन शब्द बनवितो तर, आणि शिवाय इतर भाषांमधूनही आपण शब्द वापरतो आणि आपला व्यवहार साधतो. शेजारच्या प्रांतातील लोकांशी आपले दळणवळण वाढले की एकमेकांच्या भाषातील शब्दांची पण देवाणघेवाण होते, आणि काही काळानंतर त्यांचे शब्द आपल्या भाषेतील शब्दांमध्ये असे मिसळून जातात की कोणते शब्द आपले, कोणते दुसऱ्या भाषेतलेही कळत नाही आपल्याला. त्यामुळे कोणते शब्द आपण इतर भाषातून जसेच तसे घेतले आहेत, काहीमध्ये बदल केला असेल तर कोणता बदल केला, शब्द कसा बनवला, हे पाहणे अगदी म्हणजे मनोरंजक आहे. त्यामुळे शब्दसिद्धी म्हणजे काय? तर शब्द कसा बनतो, पहा इथे व्याख्या दिली आहे मी, म्हणजे सिद्ध होतो, कसा तयार होतो, हे पाहणे, याला शब्दसिद्धी असे म्हणतात. असे आपल्या मराठी भाषेत अनेक भाषातून आलेले शब्द समाविष्ट आहेत, आणि आपली मराठी भाषेची शब्दसंपत्ती विपुल आहे. बाळाने विपुल म्हणजे भरपूर आहेत. अशा प्रकारे हे जे शब्द आहेत, संस्कृत, प्राकृत या भाषांमधून निर्माण झालेले सर्व आपली मराठी भाषा असल्यामुळे एकूण कोणत्या भाषांमधून आलेले शब्द आहेत, काही जसेच तसे आहेत की काही बदल केलेले आहेत, या अनुसरून प्रामुख्याने चार प्रकार पाडलेले आहेत. म्हणजे आपल्या भाषेमध्ये चार प्रमुख प्रकारामधले शब्द आहेत. कोणते चार प्रकार आहेत पहा बरं? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. पाहूया आपण एक एक. पहिला तत्सम शब्द. तत्सम म्हणजे काय? तसेच्या तसे, शब्दावरून बघा कळतं तुम्हाला. तत्सम, त्यासारखे, म्हणजे संस्कृत शब्दासारखे. संस्कृत भाषेतून काही शब्द जसेच्या तसे आपल्याकडे आलेले आहेत, त्यांच्यात काही बदल, रूपात त्यांच्या काही बदल न होता ते मराठी भाषेत आलेले आहेत, आणि अशा शब्दांना म्हणतात तत्सम शब्द. जसं कन्या हा संस्कृत शब्द आहे. कन्या म्हणजे आपण मुलगी म्हणतो ना मराठी भाषेमध्ये, तर कन्या हा शब्द पण आपण वापरतो. कन्या रत्नाचा लाभ झाला म्हणजेच काय? कन्या म्हणजे मुलगी. पुत्र, मुलगा, पिता, वडील. पुष्प म्हणजे फूल, जल, पाणी, भगवान. पण देवाला म्हणतो ना, भूगोल विषय आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु, पण. हे सर्व संस्कृत शब्द जसेच्या तसे आलेले आहेत, त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. दुसरा प्रकार तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय? संस्कृत भाषेतील काही शब्द आता तत्सममध्ये आपण काय पाहिलं की बदल तसेच तसे आहेत, पण काही शब्द जसेच्या तसे न घेता त्यांच्या रूपात काही बदल करून किंवा बदल होऊन ते मराठी भाषेत आलेले आहेत, आणि त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ गाव. गावचा संस्कृत शब्द काय? ग्राम, पण आपण गाव म्हणतो, बरोबर. दूध. दूधचा संस्कृत शब्द आहे दुग्ध, मग त्यापासून आपण बदल करून काय केला? दूध केला. हस्त संस्कृत शब्द आहे, आपण काय म्हणतो? हात, म्हणजे बदल झालेले आहे संस्कृत शब्दात. कर्ण संस्कृत शब्द आहे, आपण म्हणतो कान. पर्ण, पर्ण म्हणजे पान. बघा चित्रही दाखवले आहेत मी तुम्हाला इथे, त्याला आपण म्हणतो पान. पर्णमध्ये बदल करून पान झालेलं आहे. कोमल हा आहे संस्कृत शब्द. कंसातील प्रत्येक ठिकाणी संस्कृत शब्द आहेत, आणि कंसाच्या बाहेर असलेला प्रत्येकाचा बदल झालेला मराठी शब्द आहे. कोवळा, कोवळ्याला आपण कोमल, कवितामध्ये बघा कोमल शब्द येतो, तर कोमल हा संस्कृत शब्द आहे. मराठी शब्द बदल होऊन आलेला आहे कोवळा. तिसरा देशी शब्द. देशी शब्द म्हणजे काय? जे शब्द अन्य भाषातून आले नाही, असे मूळ शब्द, त्यांना म्हणतात देशी शब्द. म्हणजे आपल्या मराठीतले शब्द जे आहेत की तत्सम किंवा तद्भव किंवा परभाषी नाही आहेत, असे जे शब्द आहेत त्यांना काय म्हणतात? आपल्या बोलीभाषेतले जे शब्द जे आहेत त्यांना देशी शब्द असे म्हणतात.
उदा चिमणी, वांगी, वांगं असतं आपलं खायचं, झोप, डोळे, दगड, झाड, हाड, बाजरी, गुडघा. आणि हे तुमच्या पुस्तकातले शब्द, अजूनही बरेच शब्द असे मिळतील आपल्याला की ते देशी शब्द आहेत, ते इतर कोणत्याही भाषांमधून आलेले नाहीत. आणि चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द. परभाषीय शब्द म्हणजे काय? हा शब्दसिद्धीचा एक प्रकार ज्यामध्ये काय आहे की जसे संस्कृतमधील शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आले, आपण पाहिलं मग तत्सम आणि तद्भव, तसे संस्कृत शिवाय इतर भाषाही आहेत, तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, व्यवहारासाठी आपण वापरल्या आहेत, बरोबर ना? तर इतर भाषांमधील शब्द देखील मराठी समाविष्ट झालेले आहेत, त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात. आता परभाषीय शब्द मळानो दोन प्रकारचे आहेत परभाषीय, विदेशी आणि स्वदेशी. विदेशी म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशावर बऱ्याच इतर परकीयांनी राज्य केलेलं आहे, बरोबर ना? परकीय म्हणजेच विदेशी. आणि काही ऐतिहासिक संदर्भ आहेत या परकीय शब्दांना किंवा विदेशी शब्दांना, आपण पाहूया. शेकडे वर्ष मुसलमानांची सत्ता होती, आपल्या महाराष्ट्रातही होती, आणि त्यामुळे उर्दू, फारसी, अरबी ह्या भाषांचा प्रभाव भारतीय भाषांवर पडला, तसेच मराठीवरही पडला. त्यामुळे आपल्या भाषेमध्ये असंख्य शब्द त्यांच्यातले मराठीमध्ये आले आणि ते आपल्या व्यवहारामध्ये रुळले. पुढे इंग्रजांची सत्ता आली, ब्रिटिश राजवट, इंग्लिश भाषेचा प्रभाव होता तो आपल्या मराठी भाषेवर व लेखनावरही पडला. आणि ब्रिटिशांसोबतच फ्रेंच, पोर्तुगीज, डच हेही व्यापारासाठी आले. गोव्यामध्ये पोर्तुगीजांची तर पाँडेचेरीमध्ये फ्रेंच लोकांची सत्ता होती. मग त्यांच्या भाषांमधून अनेक शब्द मराठीत आले आणि म्हणून या शब्दांना आपण काय म्हटलेलं आहे, विदेशी शब्द किंवा परदेशी शब्द. जसे कितीतरी शब्द आपल्या मराठी भाषेत रुळलेले आहेत म्हणून त्यांना आपण विदेशी शब्द म्हणणार आहोत. आणि मग स्वदेशी शब्द म्हणजे काय? स्वदेशी शब्द म्हणजे जसं आता हे परकीय आहे तसंच आपल्या भारत देशामध्येच कितीतरी भाषा आहेत. जसे आपल्या महाराष्ट्राची मराठी, तसे गुजरातची कोणती भाषा, गुजराती, मध्य प्रांताची हिंदी, कर्नाटकची कानडी, मध्य प्रांत म्हणजे आपण म्हणाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वगैरे, त्यांची हिंदी भाषा आहे. आंध्रमधील लोकांची तेलुगू, तामिळनाडूमध्ये तामिळी, अशा त्या त्या प्रांतांच्या पण भाषा आहेत ना, पण त्या आपल्या देशातल्या आहेत. मग मराठीच्या सीमावर असलेल्या, आपल्या सीमेवर असलेल्या, महाराष्ट्राच्या सीमेवर आपल्या असलेल्या कर्नाटक आहे, गुजरात वगैरे आहे, आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला जोडून आहेत ना, त्यामुळे त्यांच्या भाषांची, भाषकांची देवाणघेवाण, दळणवळण वर्षानुवर्ष चालू आहे. आणि स्वाभाविकपणे ह्या अन्य प्रांतीय भारतीय भाषांमधील अनेक शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, पण आपल्या देशातल्याच भाषा असल्यामुळे आपण त्या शब्दांना स्वदेशी शब्द म्हणणार आहोत. पहा तुम्हाला ते चित्र दाखवलेत मी. आता विदेशी शब्द कुठले, टेबल. आपण टेबल म्हणतो ना इंग्रजीमध्ये टी ए बी एल ई, टेबल हा इंग्रजी शब्द आहे. पेन हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे, ब्रिटिशांकडून आपण घेतला. तसं इनाम, बटाटा हे जे शब्द आहेत ना बळानो, दोन्ही शब्द पोर्तुगीजांकडून आलेले आहेत. इहन हा जो आहे कोणता, पोर्तुगीज हा शब्द, सॉरी, बटाटा शब्द पोर्तुगीजांकडून आलेला आहे. त्यानंतर इनाम हा अरबी शब्द आहे, म्हणजे हे विदेशी शब्द आहेत. आणि स्वदेशी शब्द कोणते आहेत बघा, खाली मी काही दिले आहेत, अण्णा. अण्णा म्हणजे आपण माहिती आहे ना तुम्हाला, जे कानडी लोक अण्णा, अक्का म्हणतात, मग तो आपण पण अण्णा शब्द वापरतो, मोठ्या भावाला अण्णा म्हणतात, बरोबर ना? दादर हा जो शब्द आहे तो गुजराती शब्द आहे. सार हा शब्द तामिळी शब्द आहे आणि आपण मग सार हा शब्द सहज वापरतो, माहिती आहे ना, आई सार केलं का, म्हणजे हा शब्द आपण जो वापरतो तो तमिळी शब्द आहे. अशा प्रकारे परभाषीय शब्द दोन प्रकारचे आहेत, विदेशी आणि स्वदेशी. तर हा जो आपल्या पुस्तकामध्ये तक्ता दिलेला आहे की कानडी, इंग्रजी, तेलुगू, पोर्तुगीज, फारसी, अरबी, हिंदी, गुजराती अशा भाषांमधून जे शब्द आलेत त्यांची आपण काही उदाहरणं पाहूया. पाया तक्त्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला हिंदी शब्द बघा कुठले, दाम, करोड, करोड शब्द वापरतो ना आपण, मिठाई, भाई, बेटा. बेटा तर आपण म्हणतो सहज, आई म्हणते बेटा अभ्यास केलास का, ॲक्च्युली हा हिंदी शब्द आहे. कानडी शब्द बघा कोणते आहेत ते, कानडी शब्द कोणते कोणते पहा बरं, भाकरी, गुढी, विळी, ताई, अडकित्ता. मग तुम्हाला मी अण्णा, अक्का सांगितलंच नाही का,
इंग्रजी शब्द तर बरेच वापरतो आपण, बॅट, पेन, टेबल, फी, शाळेची फी म्हणतो ना आपण, डॉक्टरकडे जायचं आहे, बस, फाईल, ट्रेन, हे बरेच इंग्रजी शब्द तर बरेच आपण वापर करतो मराठीमध्ये. पोर्तुगीजांकडून आलेले बघा शब्द कुठले आहेत ते, पगार, बटाटा, पेरू, पेरू हा सुद्धा पोर्तुगीजांकडून आलेला शब्द आहे, चावी, कोबी. फारसी शब्द बघा, पेशवा, अत्तर, कामगार, सामान, हकीकत. अरबी, मेहनत, इनाम, हुकूम, अर्ज आणि जाहीर. तेलुगू शब्द पहा, अनारसी, सॉरी अनारसा, चेंडू, अनारसा बघा पदार्थ आपण दिवाळीला करतो हा तेलुगू शब्द आहे. गदारोळ म्हणजे गोंधळ म्हणतो ना आपण मराठी शब्द तो. ताळा, गुजराती शब्द पहा, डब्बा, दादर, शेट, घी आणि रिकाम टेकडा. हे असे ह्या वेगवेगळ्या भाषांमधून आलेले हे जे शब्द आहेत त्यांचा आपण सहज वापर करतो. हे सर्व परभाषीय शब्द आहेत. अशा प्रकारे आजच्या भागात आपण काय शिकलो, वाक्प्रचार व म्हणे शिकलो, भाषा अभ्यास व व्याकरणमध्ये लिंग बदला, वचन बदला व म्हणी ओळखा, वाक्प्रचारांचे अर्थ शोधा हे विविध प्रकार पाहिले, तर शुद्ध लेखनाचे दोन नियम पाहिले आपण, आणि शब्दसिद्धीमध्ये आपण आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये इतर भाषांमधून आलेले चार प्रकारचे शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द, त्यानंतर देशी शब्द आणि परभाषीय शब्द यांची माहिती घेतली. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी रहा व सुरक्षित रहा. धन्यवाद.